भावी पिढी उच्च विभूषित बनावी, त्यांच्याकडून देशाची सेवा घडावी, जेणेकरून भारत देश एक महासत्ता होईल, या उद्देशानं दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची वाटचाल सुरू आहे. पाथर्डी फाटा येथील बुद्धिस्ट स्कूलची धुरा अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले आणि उपाध्यक्षा कल्पना इंगोले हे वाहत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची जडणघडण होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव आढाव, शैलेश अढांगळे, शशिकांत दाणी, शंकर शिराळ, रमेश उणवणे, चंद्रकांत गायकवाड, भाऊसाहेब चव्हाण, श्रीयुत भरत, रावसाहेब मकासरे, अनिकेत जोंधळे, सुभाष फाकडे, वासुदेव लोणारे, सुनील बागुल उपस्थित होते. प्रारंभी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना सलामी दिली, त्यानंतर संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह युगपुरुषांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधान गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. भारत का संविधान है, सिद्धार्थ इंगोले आणि उत्तमराव आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सुंदर सोहळा देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला सलामी दिली. कल्पना इंगोले आणि प्रिन्सिपल प्रीती काळे यांनी स्कूल संदर्भात मनोगत व्यक्त केले. आज 26 जानेवारी 2024 रोजी आपल्या स्कूलमध्ये, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन चांगल्या उत्सवात साजर करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट माननीय आढाव सर त्यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग करण्यात आलं व तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व आपल्या ती बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करण्यात आल्या. डान्स, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी, मुलांनी पिचेस वगैरे देण्यात आले व तसेच मान्यवरांनी सुद्धा पिचेस देण्यात आलेले आहेत. खरोखरच आपली स्कूल आज रोजी महाराष्ट्रभर गाजत आहे. आपल्या स्कूलमध्ये शिक्षणासोबत ॲक्टिव्हिटीसुद्धा घेतल्या जातात, खास करून विद्यार्थ्याकडे लक्ष दिला जाते. प्रत्येक जो स्टाफ आहे आपला, तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिला जाते. आज दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये 26 जानेवारी 2024 रोजी आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारत या दिवशी भारताला राज्यघटना मिळाली आहे, त्यानुसार देश चालत आहे. आज आपण प्रजासत्ताक दिन आपल्या स्कूलमध्ये साजरा करत आहोत, त्या अनुषंगाने मुलांचे वेगवेगळे स्पीचेस आपण घेतले आहे, डान्स परफॉर्मन्स घेतले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला अनेक मान्यवर देखील लाभलेले आहे आणि मोठ्या संख्येने इथे पालकांनी उपस्थिती दाखवली आहे. अशा तऱ्हेने आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आणि घाबरू नका, शिका म्हणा. सांगते सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडूजी देवाची पाटलीची मी कन्या. अहो, अगे 9 वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. न हळूहळू मला कळालं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना, तो एक साधारण माणूस नव्हे तर जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्य. अहो, त्या काळी बायांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायच्या जातीला कसं आपण बरं, आपलं घर आणि घरातील माणसं. शिक्षणाचा प्रसार हाच एक ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट द वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेट सो हर हाऊस विल एज्युकेट. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नव्हते. सो बॅड मिस्टर फुले. आलेच की ते माझ्याकडे पाठी पुस्तक घेऊन आणि म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकणार. मला की माझा अभ्यास रुकाना मात्रा विलांटी आकार उकार बेक बे बेदिने चार बे तिक्सा हाच द्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले, काव्य सुद्धा रचू लागले. 1 जानेवारी होय, त्यातच शनिवारी 1 जानेवारी 1848 ला आम्ही भिडेवाडात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. अहो, शेंपट्यासारखं जगलं तर काम तमाम होईल, शेंपट्यासारखं जगलं तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगलं तर नाम होईल. पण त्या काळी स्त्री पुरुष उच्च नीचचा लय भेदभाव होता, पण ह्या सर्वांवर एकच मात ते म्हणजे उच्च शिक्षण. पण धर्माचं मात्र काय, पण समाजाचं मात्र, धर्मबुडाला धर्मबुडाला म्हणून कोणते
कुठेही सुरू होती. अहो, एखादा सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यास कोणता धर्म घडतो तेवढा तकणारा असू शकतो का हा धर्म? शाळेत जाताना माती फेकली तरी मी सहन केलं, शेण मात्र मी सहन केलं, थुंकलं तरी मी सहन केलं, पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि त्यातच एक माणूस माझ्या समोर येऊन बोलतोय, तेवढे कुठे निघाली साधी, आमच्या परिवाराने शिकवणं बंद कर. कदाचित त्यांना माहित नसावे की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांची पत्नी आहोत. घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावले आणि सुनावलं, आज आलं ठोबर कुठले, पण पुन्हा यायचे तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. आणि अशातच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मंगल भुरखुंडे, सुरेखा जमधडे, विशाखा जगताप, अस्मिता घनसावंत, वनिता मोकळ, भाग्यश्री पवार, दीपिका संसारे, नेहा चटोले, श्रावणी काळे, वामस्य वडलाना, आम्रपाली कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.